आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। भुसावळ शहरातील सातारे गावाची ग्रामदेवता असणाऱ्या मरी मातेच्या यात्रोत्सवातील बारा गळ्या ओढत असताना झालेल्या अपघातात एक तरुणाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाल्याचे वृत्त आहे। याबाबतचे वृत्त असे की सातारे परिसरातील मरी मातेची यात्रा दरवर्षी भरत असते। दोन वर्षापासून कोरोना काळामुळे यात्रा भरली नव्हती, यामुळे यंदा यात्रेत मोठ्या प्रमाणात उत्साह होता। परंपरेनुसार यात्रेच्या दिवशी सूर्य मावळतीला असताना बारा गळ्या ओढण्यात येतात। पंचमुखी हनुमान मंदिराजवळच्या पेट्रोल पंपापासून ते जुना सातारा भागातील मरी माता मंदिरापर्यंत या बारा गळ्या ओढल्या जातात। एक भगत बारा गळ्या ओढत असून त्याच्यासोबत दोन बोलले असतात, तर उपस्थित भाविक बारा गाड्या ओढत असतात। दरम्यान आज परंपरेनुसार सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचा प्रारंभ झाला असता काही मिनिटांमध्ये यातील काही गाड्या एकमेकावर आदळल्या। यामुळे झालेल्या अपघातात गिरीश रमेश कोले वय 42 गवडीवाडा भुसावळ हे जागीच ठार झाले, तर भाविक छोटू उत्तम इंगळे वय 33 कोडीवाडा भुसावळ, तसेच धर्मराज देवराव कोडी वय 63 जुना सातारा भुसावळ, मुकेश यशवंत पाटील वय 28 खडीवाडी भुसावळ व शिक्षक नितीन सदाशिव हेगडे गणेश कॉलनी भुसावळ हे चौघे भाविक जखमी झाले आहेत। या अपघातामुळे परिसरात काही काळ चांगलेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। आज आमच्या सातारा गावच्या यात्रेमध्ये बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता। दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा बारागाड्या शांततेत आणि शिस्तीमध्ये सुरू असताना जळगाव नाक्याजवळ काही टार्गेट मुलांनी गोंधळ केल्यामुळे काही बघ्याची गर्दी असता बघ्याच्या गर्दीमधले काही लोक बारागाड्यांच्या मध्ये आले आणि जे घडू नये ती घटना घडली। एक गिरीश कोल्हे नावाचा व्यक्ती या घटनेमध्ये मृत झाला आणि काही 5-6 लोकांना काही